नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. पिंपरी येथील विभागीय कार्यालयामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे आणि त्याच निमित्ताने या ठिकाणी संवाद साधण्यासाठी विविध क्षेत्रामधील मान्यवर येत असतात. आज या ठिकाणी आपल्यासोबत आहेत पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे काही पदाधिकारी आले आहेत. सर, तुमचं स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये. आपल्यासोबत अध्यक्ष आहेत गोरखनाथ जोळ सर आहेत, पांडुरंग शिंगारे जे आहेत जे उपाध्यक्ष आहेत, त्यानंतर सचिव आहेत महेश सर आणि त्यानंतर मोनिका मॅडम आहेत ज्या महिला सचिव आहेत. सर, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. गोरखनाथ सरांना पहिला प्रश्न आहे. सर, मला सांगा की आत्ता सध्याची जी न्यायालयाची जी स्थलांतराची स्थिती आहे ती नेमकी कशी आहे? नेहरूनगर येथे न्यायालयाच्या स्थलांतरासाठी प्रयत्न चालू आहेत. सदर ठिकाणी आत्ता सिव्हिल वर्क कम्प्लीट होत आलेलं आहे, फर्निचरचं काम चालू झालेलं आहे. त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी महानगरपालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त ढाकणे साहेब यांना आम्ही वरचेवर भेटत असून त्यांच्याकडून काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच कार्यकारी अभियंता बापूसाहेब ढवळे यांच्याशी चर्चा होत आहे. तसेच पुणे जिल्हा न्यायाधीश देशमुख साहेब यांनी एक 4 दिवसापूर्वी PCMC चे कमिशनर, ॲडिशनल कमिशनर आणि स्वतः PDJ साहेब आणि आमचे सचिव टेमगिरे आणि मी आमची चौघांची मीटिंग त्या ठिकाणी घेतलेली होती. त्या ठिकाणी सदर काम 1 ते 1.5 महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त माननीय ढाकणे विकास ढाकणे साहेब यांनी दिलेले आहे आणि त्या पद्धतीने पूर्ण करून 1.5 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला कोर्टात शिफ्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. त्या पद्धतीने आम्ही पुढे जात आहोत. मोशी येथील न्यायालयाच्या जागेसंदर्भात वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे. वृक्षारोपण 500 वृक्षारोपणाचा कार्यक्रम चालू आहे. त्याच्या संदर्भात टेंडरचे काम इश्यू होत आहे. तसेच मोशी येथील न्यायालयासाठी 124 कोटीचा निधी मंजूर करण्यासाठी चिंचवड मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार लक्ष्मणराव जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केलेला होता. त्या प्रश्नाच्या अनुषंगाने निधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी 124 कोटी रुपये मंजूर करण्याविषयी शिफारस केलेली आहे. सदर शिफारसीप्रमाणे आज पाहिलं तर न्याय आपल्या हायकोर्टाच्या ह्याच्याप्रमाणे आज 3 नंबरला आपल्या न्यायालयाचं डिमांड आहे. ॲक्च्युली आपण ते पहिल्या नंबरला आणण्यासाठी कसा प्रयत्न करायचा ते प्रयत्न चालू केलेला आहे. त्यासाठी गार्डियन, हायकोर्टाचे गार्डियन जजेस यांना, न्यायमूर्ती यांना भेटण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच भाडेकरासंबंधी आम्ही विधी व न्याय प्रमुख सचिव दोटे साहेब जे जिल्हा न्यायाधीश होते त्यांच्या काळामध्ये न्यायालयाचं बरंचसं काम करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला होता. त्यांनी ती फाईल वित्त विभागाकडे दिलेली आहे. काय त्रुटी होत्या त्या त्रुटी काढलेल्या आहेत आणि लवकरच तो ह्याचा भाडेकराराच्या संदर्भातला विषय संपुष्टात येईन आणि फर्निचरचं काम पण संपुष्टात येईन आणि लवकरच 1.5 महिन्यामध्ये आम्ही 1.5-2 महिन्यामध्ये जास्त जास्त शिफ्टिंग होऊ शकतं आणि आम्ही शिफ्टिंग करणार आहोत. दुसरी गोष्ट, आज सध्या काही वकील आमचे कन्व्हिन्सिंग प्रॅक्टिस करत आहेत. तर काही वकिलांचे प्रश्न असे आहेत की दस्त नोंदणी करताना बरेच अडचणीत आहेत. 12/7/2021 रोजी महाराष्ट्र राज्याचे IGR हर्डीकर साहेबांनी एक असा परिपत्र काढलं की त्या परिपत्रकाप्रमाणे गुंठेवारीच्या संदर्भातल्या आलेल्या अडचणी अजून वाढ केलेली आहे आणि त्यांनी गुंठेवारी दस्त आरक्षी एक रेखांकन केल्याशिवाय करू नयेत, गुंठेवारी झाल्याशिवाय करू नयेत, अनेक अटी व शर्ती टाकलेल्या आहेत. परंतु नोंदणी कायदा हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा आहे, सेंट्रलचा कायदा आहे. असं असताना त्यांनी 44(1) आणि 8(b) प्रमाणे हे नोटीस परिपत्र काढलेले आहे. तर त्या संदर्भात मी व माझे सहकारी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलेलं आहे आणि हायकोर्टाच्या रिट पिटिशनला 14 तारीख पडलेली होती. त्या 14 तारखेच्या ज्या रिट पिटिशन दाखल केल्या आहेत त्यामध्ये 12/7 अगोदरचे जी 3 पत्रकं होती ती पण आम्ही चॅलेंज केलेली आहेत आणि लवकरच आम्हाला वाटतं की
त्या ठिकाणी आम्हाला यश येईल व आम्ही परिपत्रक चॅलेंज करून निश्चितपणे सर्वसामान्य जनतेसाठी वकील बांधवांसाठी निश्चितपणे आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू. आपल्यासोबत उपाध्यक्ष पांडुरंग शिंगारे सर आहेत. सर, दस्त नोंदणीबाबत ज्या काही अडचणी येतात तर त्याबद्दल काय सांगाल? नमस्कार. दस्त नोंदणीबाबत अडचणी अशा आहेत की जे परिपत्रक आयजीआर साहेबांनी काढलेलं आहे 12/7/21 रोजी, त्याच्यापूर्वी सरसर दस्त नोंदणी व्यवस्थित होत होती. सबरजिस्ट्रार, वकील हे आपापल्या पद्धतीने कायद्याला धरून दस्त करत होते, परंतु काही गरज नसताना आयजीआर साहेबांनी ते परिपत्रक काढलं आणि परिपत्रक काढल्याने सबरजिस्ट्रार लोकांची अडचण झाली. तेही संभ्रमात आहेत की परिपत्रक काढण्याची गरज काय, जो त्यांनी काढलेला आहे की एक गुंठा अर्धा गुंठ्याची 10 गुंठ्याच्यातील खरेदी विक्री बंद केली आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये हे पालिकेने झोनिंग टाकलेलं आहे आणि जर झोनिंग टाकलेलं असेल त्याचा रहिवासी झोन आहे, रहिवासी झोनला येण्याचीही गरज नाही त्या ठिकाणी. तरी पण त्यांनी रहिवासी झोन असेल तरी खरेदी विक्री थांबवली आणि मोजणी आता सांगितली. मोजणीची अट, वर एखादा व्यक्ती आहे त्याची एक गुंठा जमीन आहे फक्त, त्याला त्याच्या कुटुंबाच्यासाठी किंवा मुलाच्या शिक्षणासाठी त्याला विक्री करायची असताना त्यावेळेस समोरचा घेणारा ठीक आहे म्हणून तुम्ही घेतो, परंतु आता साहेबांनी अट टाकली की मोजणी करा. बरं, यांनी मोजणीही केली, यांनीही केला, परंतु समोरचा घेणारा म्हणतो आता मला घ्यायची नाही आहे. म्हणजे जो विकणार आहे त्याचा तो खर्च विनाकारण वाढला, घेणारा तो म्हणतो मला घ्यायची नाही, माझी अडचण झालेली आहे, त्यामुळे तो आणखी खड्ड्यात गेला. आम्ही शासनाला सांगत होतो किंवा आयजीआर साहेबांना जेडीआर साहेबांनी विनंती केली, तुम्ही विकसन साठे खतं चालू करा. साठे खताने काय हस्तांतरण सातबारा तुमचा बदलत नाही, हक्क आणि अधिकार पुढे जातात. साठे खत काही गरज नसताना बंद केले. बरं, राहिल्या विषय गुंठेवारीचा, एका बाजूने महाराष्ट्र शासन गुंठेवारीला मुदत वाढवलेलं नियमितकरण करतं, परंतु सबरजिस्ट्रार विनाकारण गुंठेवारीची दस्तही बंद करतात. त्यांच्यामध्ये जे नोंदणी करणारे अधिकारी आणि जे वरिष्ठ आहेत परिपत्रक काढणारे यांच्यामध्येही संभ्रम आहे की परिपत्रकाचा नेमका अर्थ घ्यायचा काय यांनी. बरं, गुंठेवारीची दस्त बंद करण्याची आज रोजी काही गरज नव्हती, परंतु त्यांनी गुंठेवारीचे दस्त बंद केले म्हणजे अगोदरच कोरोनाने वकिलांना उपासमारीची वेळ आणली, त्याच्यामध्ये सरकारचे अधिकारी परिपत्रक काढतात, तिथून परत उपासमारीची वेळ आहे. यामध्ये नागरिकांची नागरिकांची फसवणूक अशी होती की काही लोक जे वकील आहेत असं दाखवून दस्त नोंदणीची कामे करतात, परंतु नागरिकांना माहीत नसते की हा वकील आहे की नाही. तो काय करतो, 2 पैसे मिळणार असतात त्यासाठी कागदपत्रामध्ये थोडेफार फेरफेर उलटीपालटी होऊन जाते. तिथं सबरजिस्ट्रारचंही आता संगणमत असतं की नसतं हे आपल्याला माहीत नाही आहे, परंतु दस्त नोंदवला जातो. त्याच्यानंतर मग काही तक्रारी होतात की आमची फसवणूक झाली, हे झालं ते झालं, मग असे लोकांनी सहजासहजी वकिलाकडूनच दस्त नोंदणी करावी विनंती, ज्यामुळे की वकील आणि सनद घेतलेली असते, सनद नंतर त्याचं जे आयुष्य आहे ते त्या प्रॅक्टिसवर आणि डिग्रीवर चाललेलं असतं, त्यामुळे तो कधी कोणतंही बेकायदेशीर काम बोगस कागदपत्र लावून करणार नाही, कारण त्याच्यामुळे त्याची सनदवर पण त्रास होई ही जाऊ शकते. पण एजंटचं काय असतं, एजंटला काही देणं घेणं नाही, एखाद्या दस्तामध्ये कागद नोंदवला 15-20 हजार मिळाले त्यासाठी खूप आहेत ते, त्यामुळे त्याला ती रिस्क घेण्यासाठी अवघड काही नाही आहे. बेसिक गोष्टी खबरदारीचे उपाय हो याची म्हणजे दस्त नोंदणी करणं. वकिलांना कायद्याचं नॉलेज असतं, जे कायद्याप्रमाणे आहे ते काळजी घेतातच, परंतु जे वकील नसताना कामं करतायत त्यांना हे कायद्याचे काही माहीत नसते. कागद कोणीतरी बनवलेला असतो, त्यांच्याकडे नोंदणीसाठी आलेला असतो, ते त्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने ते नोंदून घेतात. त्यातल्या त्रुटी त्यांना माहिती, त्यांना ती त्रुटी काय माहीत नाही त्यांना. वकिलांना शेवटी कायद्याचं नॉलेज असल्यामुळे तो सर्व गोष्टी माहितीच असतो. खरेदी खत बंद आहे त्याच्याबद्दल? हां, खरेदी खत याच्यासाठीच बंद केलेत की आयजीआरने जे परिपत्र काढलेलं आहे की 12 जुलै रोजी की मोजणी आणि सक्षम अधिकाऱ्याची परवानगी. सक्षम अधिकाऱ्याची परवानगी कधी घेणार, ज्यावेळेस माझं एखादं साठेखत झालेलं आहे, साठेखता म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये हे टाका अटी आणि शर्ती टाकून द्या की सक्षम अधिकाऱ्याची परवानगीने तुम्ही खरेदी खत करा. परंतु साठेखतही यांनी बंद केल्यामुळे शासनाचा महसूल कमी होत झालेला आहे आणि त्याचं आपोआप दस्त नोंदणी नाही झाली तर शासनाचा महसूल कमी होणार आहे, याचा परिणाम शासनालाही जातो. सर, तुम्ही कोरोना काळामध्ये काही नवीन उपक्रम राबवले असते किंवा लोकांची कशा पद्धतीने मदत केली त्याबद्दल सांगा. कोरोना काळामध्ये देशभर सर्वच व्यवसाय धोक्यात आले होते, तसंच वकिली व्यवसायाला इकडं अडचणी यायला लागत होती. का त्याचं कारण म्हणजे हायकोर्टाच्या SOP नुसार न्यायालयीन कामकाज हे फक्त 2 तासच चालू ठेवण्यात आलेलं होतं, त्यामुळं बरेच पक्षकारांचेही जे खटले होते ते प्रलंबित ठेवण्यात आले होते. तारखेवरती तारखा चालू होत्या, वकिलांनाही त्यांचा बाजू मांडण्यासाठी कोर्टामध्ये प्रॉब्लेम होत होते.
त्याचं कारण म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये वाढत असलेले कोरोनाचा प्रादुर्भाव याच्यावरती आम्ही बार असोसिएशनने एक असा विचार केला की सर्व वकिलांना लवकरात लवकर लसीकरण करून द्यायचं. त्यासाठी आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर आणि पदाधिकारी यांच्या मदतीने पिंपरी चिंचवड बार असोसिएशनमध्ये कार्यरत असलेले सर्व वकील बंधू भगिनी यांना लवकरात लवकर लसीकरण करण्यासाठी प्रस्ताव दिला होतो, आमचा मंजूर झाला. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये कार्यरत असलेले सर्व वकील बंधू भगिनी यांना आम्ही 8 दिवसामध्ये जवळपास 800 ते 900 वकील बंधू भगिनींना लसीकरण केलं. त्यामुळे पिंपरी चिंचवड बार असोसिएशन महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये पहिलं बार असोसिएशन आहे की त्यांनी वकिलांना मोफत लसीकरण त्या ठिकाणी राबवलं. त्यानंतर वकिलांच्या कुटुंबियांसाठीही आम्ही लसीकरण मोहीम राबवली आणि जास्तीत जास्त सर्व वकील बंधू भगिनींचं लसीकरण आम्ही करून घेतलं. पिंपरी येथे न्यायालय असून देखील इथल्या लोकांना बरंच दूर जावं लागतं, तर त्यावर काही उपाययोजना? चांगला प्रश्न विचारला मॅडम. पिंपरी चिंचवड झपाट्याने विकसित होत आहे. पिंपरी चिंचवड न्यायालयाची स्थापना 1991 साली झाली, त्यानंतर आज 30 वर्ष झाले. पिंपरी चिंचवडची लोकसंख्या जवळपास 27 लाखापेक्षा जास्त झालेली आणि न्यायालय फक्त 5च आहे. आज जवळपास 51,000 खटले प्रलंबित पिंपरी न्यायालयामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आता नव्याने स्थापन झालेलं पिंपरी चिंचवड आयुक्तालय आहे आणि आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये आता नवीन पोलीस स्टेशन जे आलेलं आहे, रावेत पोलीस स्टेशन, वाकड पोलीस स्टेशन आणि हिंजवडी पोलीस स्टेशन, ह्या पोलीस स्टेशनमध्ये जे खटले दाखल होतात ते वडगाव आणि शिवाजीनगर या ठिकाणी चालले जातात. पण आता जे पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये जे नवीन पोलीस स्टेशन आहे ते दावे सर्व पिंपरी चिंचवडच्याच कोर्टामध्ये म्हणजे पिंपरी न्यायालयामध्ये चालवे असं आम्ही पत्र पिडीजनला दिलेलं आहे आणि कमिशनर साहेबांनाही तसं पत्र दिले. ते येत्या 1 महिन्यामध्ये सर्व कामकाज हे पिंपरी न्यायालयाच्या हद्दीमध्ये चालेल. तसंच पिंपरी चिंचवडला जे सेपरेट RTO ऑफिस आहे त्या RTOच्या ज्या केसेस दाखल होतात त्याही शिवाजीनगरला चालतात, त्याही शिवाजीनगरच्या केसेस आता पिंपरी चिंचवडमध्ये नवीन RTO ऑफिस ची स्थापना व्हावी आणि RTO न्यायालय स्थापन व्हावं आणि त्याच्यामध्ये ते सर्व खटले वर्ग करण्यात यावे अशी आम्ही विनंती केलेली आहे. तसेच करोना काळामध्ये वकिलांना बरेच प्रॉब्लेम फेस करायला लागत होते, ज्युनियर वकिलांचेही व्यवसाय गोत्यात आलेले होते. त्यामुळे पिंपरी चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने जे गरजू ज्युनियर वकील आहेत त्यांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. तसेच बार असोसिएशनच्या वतीने माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे ज्युनियर वकिलांसाठी 5,000 रुपये अनुदान सहानुग्रह अनुदान मिळण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ते अजून प्रलंबित आहे. लवकरच त्याचाही पाठपुरा करून आम्ही त्याची मागणी करणार आहोत. बार असोसिएशनच्या महिला सचिव आहेत मोनिका मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, महिला सक्षमीकरणासाठी नवीन काही उपाययोजना करण्यात येत आहेत? नमस्कार. पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनमध्ये आमच्या अध्यक्षांनी ज्यावेळेस महिलांसाठी अनेक प्रश्न प्रलंबित होते तर त्याला भरपूर प्रकारे त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे आणि वेळोवेळी आम्ही त्याच्यावरती खबरदारी पण घेतलेली आहे. त्याच्यानंतर सध्या कोविड काळामध्ये जी महिला होती की जी कोणी मयत व्यक्तींना अग्नी देण्यासाठी पुढे येत नव्हती तर अशा महिलांचा सत्कार देखील अध्यक्षांच्या काळात झालेला आहे. त्याप्रमाणे 78 डिग्र्या घेऊन जया उभे मॅडम आहेत की त्यांनी ग्रीनिस वर्ल्ड बुकात आपल्या नावाची नोंद केली होती तर त्याच्यामध्ये पण त्यांनी जी नोंद केली त्याची दखल आमच्या अध्यक्षांनी घेतली होती आणि त्याचा पाठपुरावा करून अनेक ज्या महिला आज पीडित आहेत त्यांना आम्ही मदत करण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतो आहे आणि महिलांसाठी सक्षमीकरणाचा मी योग्य प्रकारे मार्ग दाखवून त्यांना मदत करण्याचं कार्य करतो आहे. मध्यंतरी कुठली पूर्वसूचना न देता ऑफिसेस बंद केले जात होते तर त्याबद्दल काय सांगू? मध्यंतरी भरपूर ऑफिसेस होते, त्याच्यामध्ये GDRनी म्हणा किंवा IGRनी विदा इंटिमेशन आम्हाला ते ऑफिसेस बंद केले होते. त्याबाबत पण भरपूर नागरिकांचे म्हणा वकिलांचे भरपूर हाल झाले होते की दस्तनोंदणी करण्यासाठी 28 हवेले आहेत पण आज कोरोनाच्या काळामध्ये लोकांना त्या ठिकाणी जाता येत नव्हतं की आणि ती परिस्थिती आहे अजूनही आहे. त्या परिस्थितीविषयी लोकांनी इंटिमेशन देऊन त्यांनी आधी बंद करणार आहेत हे सांगायला होतं.